Hi friends, I am Sangeeta. Welcome to our channel Subhash Foods. दिवाळी ची अतिशय खास अशी मी एक तुम्हाला महाराष्ट्रीयन दैवज्ञ कम्युनिटीची सिग्नेचर डिश म्हणजे खाजाचे कानवले ही रेसिपी मी तुम्हाला आज दाखवणार आहे. सो लेट्स स्टार्ट. आपल्याला खाजाचे कानवले बनवण्यासाठी प्रथम आपण जी पारी बनवण्यासाठी आपण हा जो बारीक रवा जो दिवाळीमध्ये आपल्याला अगदी इजीली अवेलेबल असतो तो आपण हा अगदी झिरो नंबरचा रवा आहे तो आपण हा घेतलेला आहे. जवळजवळ मी पाऊंड वाटी हा रवा आता हा घेणार आहे आणि त्यामध्ये मी एक दोन ते तीन चमचे म्हणजे मी चार चमचे आता हा मैदा घातलेला आहे. मिठाची कणी घालूया आपण आणि आता ही जी पारी करण ही जी कणी मळण्यासाठी आपण दुधाचा वापर करणार आहोत. सो आपण हे जे दूध आहे ते मी घेतलेलं आहे. मी इथे दोन चमचे तूप गरम करून घेतलेलं आहे ते सुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत. त्यामुळे आपली ही जी पारी आहे ती एकदम खुसखुशीत होईल. रवा मैदा आहे तो आपण हे जे दूध आहे त्यामध्ये आता आपण भिजवूया आणि आपल्याला घट्टसर हा रवा मैदा भिजवायचा आहे. आपला हा रवा मैदा आहे तुम्ही बघू शकताय छान पैकी असा घट्टसर मी भिजवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडस तूप घालून आपण हा सारखा करून घेऊया. आपला रवा मैदा एकदम छानपैकी भिजून झालेला आहे आणि आता तो मी एक दोन तासासाठी रेस्ट करायला ठेवते. हे आपण जी कणिक भिजवलेली आहे ती आपण झाकून ठेवूया व्यवस्थित आणि नंतर हा जो रवा यामध्ये आहे तो छानपैकी भिजला जाईल आणि नंतर याचे आपण कानवले करूया. आता आपला रवा मैदा जो आहे तो आपण व्यवस्थित भिजवून रेस्ट करायला ठेवलाय आणि आता त्या कानवल्यासाठी जे साठं करायला लागणार आहे ते साठं काय असतं ते मी तुम्हाला आता दाखवते. आपण आता रवा मैदा भिजवला होता तोच बोल मी आता घेतलेला आहे आणि आता आपण आपल्या कानवल्यांसाठी जे साठं लागणार आहे ते आता आपण तयार करूया. मी इथे तीन ते चार चमचे तूप घेतलेलं आहे आणि हा जो कॉर्नफ्लॉवर आहे तो आपल्याला त्याच्यासाठी यूज करायचा आहे. पण आता हे जे तूप आहे ते आपण व्यवस्थित मोडून घेऊया कारण त्यामध्ये जी कणी असते ती आपल्याला नकोय. जवळजवळ 7 ते 8 मिनिटं हे जे तूप आहे ते आपण व्यवस्थित फेटून घेऊया. साठ्यासाठी लागणारं जे तूप आहे ते मी व्यवस्थित आता फेटून घेतलंय आणि त्यामध्ये आता आपण हा जो कॉर्नफ्लॉवर आहे तो आपण ऍड करायचा आहे. मी जवळजवळ 4 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे आणि आपलं साठं जे आहे ते छानपैकी तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकताय. आपल्या कानवल्यांसाठी मी जे साठं तयार केलेलं आहे तूप आणि कॉर्नफ्लॉवरचं ते छान पैकी तयार झालेलं आहे. अतिशय क्रीमी असं साठं तयार झालेलं आहे.
कानवल्यांसाठी जे आता आपल्याला फिलिंग लागतं ते आता आपण करायला सुरुवात करूया। आपल्याला फिलिंग करण्यासाठी मी इथे अर्धा बोल भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, जे आपण घरच्या पोळ्यांसाठी जी कणी घेतो ती आपण आता ही घेतलेली आहे आणि ती आपण गुलाबी होईपर्यंत खमंग भाजून घ्यायची। मंद आचेवर आपल्याला ही भाजून घ्यावी लागेल। मी भाजताना त्यामध्ये काहीही तूप वगैरे याचा वापर केलेला नाहीये, सुकीच आपल्याला ही कणिक भाजून घ्यायची। तुम्ही बघत असाल की आपण जी गव्हाची कणिक घेतली होती त्याचा कलर हळूहळू बदलू लागलेला आहे, पण अजून व्यवस्थित जो आपल्याला बदामी रंग हवाय तो अजून काही आलेला नाहीये। आपण तो व्यवस्थित ही कणिक छान पैकी आपल्याला अजून भाजून घ्यायची, म्हणजे त्याचा सगळा जो कच्चेपणा असेल तो निघून जाईल। आपली जी कणिक आहे ती व्यवस्थित भाजून झाली, आता ही मी काढून घेते। आणि याच वाटीनी आपण पाऊंड बोल भरून हे जे खोबरं आहे डेसिकेटेड ते आपण घेणार आहोत, ते सुद्धा आपण व्यवस्थित भाजून घ्यायचं, जेणेकरून आपला जो कानवला आहे तो खोमट किंवा खवट होणार नाही। आता आपण आपलं हे जे खोबरं आहे ते पण व्यवस्थित मी भाजलेलं आहे गुलाबी रंगावर, आता हे पण मी काढून घेते। आपण आता ही चार चमचे माझ्याकडे खसखस आहे ती सुद्धा आपण भाजायची आहे, पण ही खसखस जी आहे ती जास्त आपल्याला काळी करायची नाहीये, पण आपल्याला खमंग अशी ती भाजून घ्यायची, त्याचा कच्चेपणा आपल्याला घालवायचा। खसखस छानपैकी भाजली आहे, चांगली तडतडली आहे आणि आता आपण ही मिक्सरला त्याची पूड करून घेऊया आणि आपण जी आता कानवल्याचं जे फिलिंग तयार केलेलं आहे त्यामध्ये आपल्याला ही खसखसची पूड घालायची। आपण ही भाजलेल्या खसखसची जी पूड आहे ती व्यवस्थित करून घेतली आहे, ही आपण यामध्ये आता घालूया। खसखस भाजलेल्या खसखसीमुळे आपल्या कानवल्याच्या फिलिंगला अशी छान अशी रुचकर अशी चव येते। आता यामध्ये आपण बाकीचे कुठचे ड्रायफ्रूट आपल्याला घालायचे नाहीये, कारण हा जो कानवला असतो तो अतिशय नाजूक असतो, त्यामुळे आपण फक्त किशमिश आहेत ते मी ह्यामध्ये घालणार आहे। वेलची पावडर घालूया आपण आणि ही पिठी साखर आहे ती सुद्धा आपण आता यामध्ये ऍड करूया। मी जवळजवळ 5 चमचे पिठी साखर घातलेली आहे आणि आपलं हे जे कानवल्याचं जे फिलिंग आहे ते असं व्यवस्थित असं तयार झालेलं आहे। आपण जायफळाची ताजी ताजी पूड सुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत, जेणेकरून आपल्या कानवल्याला छान असा स्वाद येईल, आपलं अप्रतिम असं सारण तयार झालेलं आहे, फिलिंग कानवल्याचं अगदी रेडी झालेलं आहे। आपलं कानवल्यांचं फिलिंग आता पूर्ण झालेलं आहे तयार करून आणि आता आपण कानवले करायला सुरुवात करूया। आपण हा जो रवा मैदा आहे तो आपण टूप लावून जरा सारखा करून घेऊया।
आणि रवा मैदा आपण छान पैकी हा जरा मळून घेऊया। मी त्याचे चार समान भाग करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आणि त्याचे आपण पोळ्या लाटून घेऊया। लाटताना तुम्ही मैद्याचा वापर केला तरी सुद्धा चालेल। पातळ पातळ आपण याच्या चार अशा पोळ्या लाटून घेऊया। आपण अशा पातळ पातळ चार आपल्याला ह्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत। मी एक ही पोळी लाटून घेतलेली आहे आणि बाकीच्या सुद्धा पोळ्या मी लाटून घेते। मी ह्या चारही पोळ्या करून झालेल्या आहेत, लाटून झालेल्या आहेत माझ्या। आणि त्याला आता आपण हे जे साठे आहे ते आता आपण लावूया। आपण ही जी पोळी आहे ती साट्यानी कव्हर करायची आहे। आता आपण यावरती दुसरी पोळी सुद्धा व्यवस्थित लावून घेऊया। हे साठं लावल्याने आपले जे कानवले आहेत ते अतिशय त्याला छान असे असंख्य पदर सुटतील आणि आपला कानवला सुंदर तर होईलच पण खाण्यासाठी सुद्धा खुशखुशीत होईल अगदी। आपण चारही पोळ्यांना व्यवस्थित हे साठं लावून झालेलं आहे आणि आता आपण याचा घट्टसर असा रोल तयार करायचा आहे। रोल करताना काळजी घ्यायची आहे, घट्टसर आपल्याला हा रोल करायचा आहे। मध्ये हवा जाता राहता कामा नये आणि रोल करताना मध्ये मध्ये तो असा स्प्रेड करत जायचा आहे। आपण घट्टसर हा रोल तयार केलेला आहे आणि आता आपण त्याचे जे साईडचा जो भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। आणि आपण ह्या जाडीचे आपण त्याचे पीसेस करून घ्यायचे। आपण आता हा जो एक पीस आहे कानवला करण्यासाठी आपण कट करून घेतलेला आहे तो आपण असा तिरका असा दाबून घ्यायचा आहे। आणि आता त्याची प्रथम पारी आपण करून घेऊया।
हलक्या हलक्या हाताने आपण ही पारी लाटून घ्यायची आहे। कारण त्याचे जे लेयर आहेत ते आपल्याला मोडायचे नाहीयेत। आता आपण यामध्ये हे जे फिलिंग तयार केलेले आहे ते आपण यामध्ये हे घालणार आहोत। फिलिंग आपल्याला एकदम घट्टसर असं भरायचे आणि दुधाच्या सहाय्याने आपण हा कानवला जो आहे तो बंद करायचा। व्यवस्थित प्रेस करायचं जेणेकरून आपला कानवला फ्राई करताना अजिबात फुटणार नाही याची दक्षता आपण घ्यायची। आता आपण या कातणीच्या सहाय्याने कट करून घेऊया। आपला कानवला एकदम रेडी झालेला आहे तो मी काढून घेते आणि आपण नंतर तो फ्राई करूया। मी तुम्हाला आणखी एक कानवला कसा करायचा ते तुम्हाला मी दाखवते। आपण मगाशी पहिला जो कानवला केला होता त्यावेळेस पारी लाटली होती त्याचप्रमाणे आता आपण परत या याची एक पारी छानपैकी लाटून घ्यायची आहे। यामध्ये आपण आता हे फिलिंग भरून घेऊया। आणि आता आपण हा दुमडून घेऊया। व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे। आणि आता आपण या कातणीच्या सहाय्याने कट करून घेऊया। आता आपण हा आपला हा दुसरा कानवला पण रेडी झालेला आहे। आता आपण ते फ्राय करून घेऊया। इथे तूप व्यवस्थित आपला तापलेला आहे। मी आता हा एक कानवला यामध्ये घालणार आहे आणि आपण त्याच्यावर हे तूप उडवत राहायचं जेणेकरून आपले जे कानवल्याचे जे पदर आहेत ते व्यवस्थित सुटतील।
आपण एकदम कानवले घालायचे नाही, एक एक दोन दोन असे आपण फ्राई करून घ्यायचे। आणि आता आपला हा कानवला रेडी झालेला आहे। आता आपण हा दुसरा कानवला घालूया। आपण आपण व्यवस्थित त्याच्यावर तूप उडवत उडवत त्याचे पदर आपण सोडवून घ्यायचे। आता अशा प्रकारे मी बाकीचे सगळे कानवले करून घेते आणि तुम्हाला दाखवते। महाराष्ट्रीयन दैवज्ञ कम्युनिटीचे खाज्याचे कानवले आपण छान पैकी तयार केलेले आहेत। तुम्ही सुद्धा यंदाच्या दिवाळीला अशा प्रकारचे खाज्याचे कानवले तयार करायचे आणि मला कमेंटद्वारे नक्की कळवायचे। माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओजना लाईक शेअर कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा, म्हणजे माझे डेली अपडेट्स तुम्हाला नक्की मिळतील। थँक्यू।